मित्रांनो, पुन्हा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल मॅथ्स की दुनियामध्ये। आपण मागे बघितलो स्क्वेअर ट्रिक्स इन थ्री डिजिट नंबर्स, टू डिजिट नंबर्स। आता आपण बघणार आहोत फोर डिजिट नंबर, चार अंकी संख्येचे स्क्वेअर काढण्याची ट्रिक्स। तर पहिल्यांदा सुरुवात करूया आपण। मी इथला 102 स्क्वेअर आपल्याला काढायचे आहे, तर पहिल्यांदा लिहून घ्या 1002 लिहिलं तर त्याचे फॅक्टर काढायचे आहेत। तर पहिले संख्या घ्या, 2 हा फर्स्ट संख्या घेऊ आणि 100 हा आपण सेकंड घेऊ। तर 2 वर्ग काय असतो, 4 असतो, तर याच्या समोर आपण देऊ 0। जर 2 अंकी संख्या असेल, ज्याचा 4 वर्ग 16 असतो, त्याप्रमाणे जर 16 असेल तर 0 देण्याची गरज नाही। आता आपल्याला 100 स्क्वेअर काढायचा आहे, तर 100 स्क्वेअर माहीत नसेल तर त्याच्या समोर 2 शून्य वाढवून टाकायचे। 1000 हे झालं आपला 100 स्क्वेअर। आता काय करा, ही एक संख्या आणि ही दुसरी संख्या, तर 100 मल्टिप्लाय बाय 2 याचा करा गुणाकार, किती झाला 200 झाला। आता त्याच्यामध्ये स्क्वेअर आहे, तर स्क्वेअरचे हे पॉवरचे 2 त्याच्यासोबत मल्टिप्लाय करा, किती झाले 400 झाले। आता याच्यामध्ये काय करा, ऍड करा 1000004, याच्यामध्ये काय करा, ऍड करा। तर आपल्याला 100 आहे, 100 स्क्वेअर घेतला, त्यामुळे हे 100 सोडून द्या 3 अंकी। जर 4 अंकी असेल तर लिहायचे त्याच्यापासून सुरुवात करायची, जर 3 अंकी असेल तर हे तीन सोडून द्या आणि इथे लिहा 400 400। तर आता काय करा, त्याची ॲडिशन 400001। आपल्याला मिळाला 1002 स्क्वेअर, किती मिळाला 1004004, निघाला विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर ऑर कॅलसी। विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर ऑर कॅलसी आपण सहजरित्या 4 नंबरचा स्क्वेअर काढलो। आता त्याचप्रमाणे 2004 त्याचप्रमाणे आपण 2004 स्क्वेअर सुद्धा काढू शकतो, ते पण इझी वे मध्ये। 2004 आहे, पहिल्यांदा ही संख्या झाली 4 वर्ग 16, 200 किती झाले 2 वर्ग 4, त्याच्यामध्ये 2 शून्य वाढवा, 2 शून्य वाढवले। आता 200×4 किती मिळाल 4×2=8, 8 स्क्वेअरचे 2 पुन्हा गुणाकार 2 करा, 8×2=16, हे 2 0 16 मिळाले। आता काय करा, याची ॲडिशन 400000 16, त्याच्यामध्ये 1600 ॲड करा। आता 4 अंकी आहे, त्याच्यामुळे इथून सुरुवात करा 1600 6 1 0 6 1 0 6 1 0 4, आपल्याला मिळाला 2004 स्क्वेअर 4 0 1 6 0 1 6 मिळाला। त्याचप्रमाणे 1112 वर्ग। तर बघा, याच्यामध्ये नवीन ट्रिक सांगत आहे मी तुम्हाला कसं करायची। तर बघा, याचे पहिल्यांदा फॅक्टर काढा 1112, पहिल्यांदा 2 वर्ग लिहून घ्या 0
फोर। आता हे एक संख दुसरी संख्या आहे 111, किती वेळा आहे 3 वेळा, म्हणून मधात लिहून घ्या 3, आणि याच्या समोर त्याची उतरती संख्या कोणती आहे 2, इकडे 2 वाढवा आणि इथे 2 कमी करा, त्याच्यानंतर ह्या बाजूला 2 लिहा आणि ह्या बाजूला 2 लिहा, मग त्याच्यानंतर अजून त्याच्यापेक्षा कमी संख्या कोणती आहे 1, तर ह्या बाजूला 1 लिहा आणि इथे पण 1 लिहा, हे मिळाला 111 वर्ग। आता त्याच्यामध्ये 1000, आता त्याच्यामध्ये काय करा 111 आहे, तर 111 इंटू टू 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 इंटू टू फोर 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 1 2 3 2 1 0 4 आणि 4 4 4 ऍड करा 4 4 4, 3 सोडून द्या, 3 डिजिट असल्यामुळे ते 3 सोडून द्या आणि इथून सुरुवात करा 4 4 4, तर आपल्याला किती मिळाला 4 4 5 6 3 2 1, हे मिळाला 1112 वर्ग। 1 2 3 2 1 0 4, त्याचप्रमाणे 4 चा वर्ग 4 सॉरी 4 चा 1 1 1 1 1 1 चा स्क्वेअर 0 1 3 2 1 2 1, किती झाला 1 1 1 इंटू 2 1 1 1 इंटू 2 2 2 2, याच्यामध्ये ऍड करा 1 2 3 2 1 0 1 2 2 2 1 2 3 4 3 2 1 1 2 3 4 3 2 1, और याचा वर्ग काढायचा आपल्याला, याचाच वर्ग और मध्ये और 1 1 1 1 चा वर्ग काढायचा आहे, तर किती वेळा 4 वेळा लिहून टाका 1 2 3 4, त्याच्यामधून 3 कमी करा, ह्या बाजूला 3 लिहा, ह्या बाजूला 3 लिहा, इथे 2 लिहा, इथे 2 लिहा, 1 लिहा, 1 लिहा, आपल्याला मिळाला 1 सेकंदामध्ये 1111 वर्ग 1 2 3 4 3 2 1। थँक्यू, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा, थँक्यू।